टाका, थांबलास का त्या बाजूला नजर टाका, तो राखेचा पांढरा ठीक पा, वीर सिंहाच्या धोल कीर्तीची ती निशाणी, इतक्या दूरवर शत्रूचा पाठलाग करण्याची त्याला काय गरज होती? शत्रूला कायमचा नेस्तनाबूत केला म्हणजे सरहद्दीवर पुन्हा अघिक होणार नाही. या इराद्यानं त्यानं इतक्या लांब पाठलाग केला. त्या गर्दीत त्याची आमची चुकामुक झाली आणि एक तावीर शत्रूच्या हाती सापडला. काजी, आपल्या डोळ्यात असं पाणी बर देवाच्या दारात मी उभी आहे. या पुण्यतीर्थानं प्रथम पावन करून मग मला माझ्या देवाच्या भेटीला पाठवता हो. उपादेबुवा तुम्ही उभे का? जा चिता रचून घ्या. तुला किती सांगायचं, अजून सती जाण्याचा हट्ट. पिताजीची तू एकुलती एक पोर, त्यानं कायमच दुःखात लटून सती जाण्यानं तुला काय पुण्य लागेल? तुझ्या माग त्यांनी कुणाकडं पाहावं? तुझ्याकडं पाहावं. तू माझ्या जीवाची मैत्री, पिताजीना पोटच्या मुलीसारखीच आहेत. कौन सती जाते आहे? कौन? ही तर कमल कुमारी. पाहता काय, पकडायला करा, उडा तिला खाली. आज
मी राजपूत झालो आहे तुला मागणी घातली होती त्यावेळी मी दासी पुत्र होतो नव्हे का आता दक्षिण मध्ये कोंडाणा किल्ल्यावर तुला माझ्या त्राण खाण्यातच राहायला पाहिजे राक्षसा इतक्या माणसांचा विनाकारण बळी घेऊन सतीला विघ्न केलं आणि वर तिच्याविषयी भलती वाचणार होतो या बापाचा कुठे जाब देशील माझ्या बापाची जिम्मेदारी तुला नको आली तशी मुकाट्याला परत जा एक अक्षर जास्त बोलशी तर तुला माझ्या जनान खाण्याची वाट ठरावी लागेल माकडाच्या जनान खाण्यात वाघी शिरली तर माकडाचं एक हाड तरी शिल्लक राहील का नाही ना तुम्ही पूर्ण खेतून छावणी करा आराम कर दिया फिर डेला कमर 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 ठिकाणी एक देहळीचा गुरुत हवाच नाहीतर किल्ल्याची ही बाजू नेहमी दगा करणार
काय हो नाही काय आहे सरकार दिल्लीहून खलिता घेऊन शान एक घोडेसवार आलाय काय दिल्लीहून कुठे आहे तो खलबत खाण्याकडे गेलाय ठीक आहे चला आपण का पंत माझा कयास बरोबर होता 10,000 फौजेनिशी कोंडाण्यावर नराधमाचा नवाब सुभेदार पाठवला आहे तहनाम्यावरची बादशाही मोहर कवडी मोल ठरली कोंडाण्याबाबत काहीतरी तातडीनं मसलत केली पाहिजे आता हा लखोटा जसवत सिंग आणि शहाजाजाकडे रवाना करा म्हणजे बादशहाच्या वहिनी दिलाची आणि आमच्या सीधेपणाची त्यांना खातर जमा हातोहात कोंडाण्याचा कब्जा करून घ्यायचा हे आता पहिलं काम या नव्या उदय भानूत कोंडाण्यावर बस्तान बसायच्या आत ही हुल्लड उडाली पाहिजे मनसुबा जसा निकडीचा तसाच मामला ही जोखमीचा आहे हिकमती हिम्मतवान असा मी आज हाताशी नाही आणि मामूली इस्माची ही कामगिरी नाही हरकत नाही आम्ही जातीने ही कामगिरी ओळखतो लाखाच्या पुशिंद्यानं मनाच्या उसळे सरशी उडी टाकून कसं चालेल जरा दमान घ्याव पंत तिरंगाईचा हा वक्त नाही तिकडं दुश्मन मातबर होईल आणि कोंडाना हातचा जाईल मावळ मुलखाचं नाक परक्याच्या मुठी वैराचा एकदम हात छाटला तरच मराठी शाहीला दम छाटता येईल पण वेळेला मौल नाही तातडीनं मनसुबा करा आणि मला सांगा सरकारांच्या भेटीपायी तानाजी मालुसर आणि शेलार मामा आले होते होय ते त्यांना आत पाठवून येताना कोण शेलार मामा येथे हे काय या बसा असे इथं असं कुठं झालं या राजाच्या गादीवर राजा बसला तर सोबा आमच्या सरक्यानं पायरी सोडून कंदी भागल वय मामा आम्ही राजे पण तुम्हा वडिलांच्या छत्राखालचे या बसा राजा तुझी दानत बडी तू भी बडा तुला कंदी भी अपयश येणार नाही बघ मी आलो या तुला आवाज न द्या पाई ह्यो आमचा रायबा तुझ्या ताण्याचा पोरगा राया ये राजाला दंडवत घाल हे आमचे छोटे सुभेदार काय जानकी आकानं याचं लगीन काढलं या वा तुम्ही आपल्याच लग्नाचं आपणच आमंत्रण द्यायला आलात मी काय त्या पाय आलो नाही तुमच्या कंडा खरी तलवार घ्या पाय आलोया खरी तलवार घेतल्या बघा मी जाणार नाही आता लगीन होत आहे नाही तर नाही होऊन दे अरे वा हा सवाय ताना जेवणार सुपारी आणि हे तांदळाचं दान आता तुला 4 दिवस उमराठ्याला येऊन शान मांडव सोबा कराय हवी
नाही वय करून श्यान भागायचं नाही, यायलाच हवं तुला. ह्यो तान्याचं एकूण तर एक लोक आणि त्याच्या डोळीवर राजानं तांदळाचं दाणं टाकल्या बघा भागल वय. मामा वक्त बाका आला आहे, तुम्ही बघतात. डोळ्यात तेल घालून मान ताट ठेवली पाहिजे, नाहीतर दुश्मन मानगुटीवर बसलात. आधी तुम्ही जेवण खाणार पा, मग सावचेतीने सल्ला करू. कोण आहे तिकडं? मामाना आणि सुभेदारांना आईसाहेबांच्याकडे घेऊन चला, यांची जेवणं व्हायची आहेत. कोण मानकोजी? तुम्ही केव्हा आला दिल्लीतलं आणि स्वतः? कोंडाण्याबाबत बादशहानं बरीच कारवाई केली आहे, त्याविषयीचा लखोटा होता म्हणून मी जातीनं आलो. म्हणजे आहे तरी काय ही भानगड? बादशहाला कोंडाना हत्ता जाऊ द्यायचा नाही. कोंडाना गेला की सगळा मावळ मुलुक गेलात हत्ता, म्हणून त्यानं 10,000 लष्कर देऊन उदय भानूला किल्ला राखायला मुद्दाम रवाना केलाय. असा डाव टाकला काय? तरीच महाराज फिकिरीत पडले आहेत. बोल मामा. तुम्ही केव्हा आलात? हा आताच महाराजांची भेट घेतली आणि हा तुमच्याकडे आलो. पण खरं सांगा, कोंडाण्याच्या स्वारीवर कुणाची नेमणूक झाली आहे? मोठा पेच येऊन पडला आहे. कामगिरी अगदी तातडीची तशीच जोखमीची आहे. महाराज स्वतः जातो म्हणता, काय सल्ला द्यावा या फिकिरीत आहो. बरं, तुम्ही घर चढून आलात, आधी स्नान जेवण वरतून ताजे तवाने वा, मग करू म्हटलं. यावेळी तुम्ही इथं हजर आहात हे आमचं नशीब. हे काय उठ, माझं म्हणणं नीट आई आणि मग मुलाच्या लग्नासाठी तुझ्या गावाला येण्याची मला गळ खा. मुलाच्या लग्नासाठी नव्हे, धन्याच्या चाकरीसाठी मी हे पाय धरले आहेत. म्हणजे कोंडाण्याची स्वारी फत्ते करायला या पावली मला पाठवावं एवढंच पायापाशी मागणं आहे. या पायाच्या कृपेनं कोंडाना 10 दिवसात सर करीन आणि मगच या पायापाशी येईन. जातीनं स्वारीवर जायचं महाराजांनी मनात सुद्धा आणू नये. तानाजी, मी जातीनिशी स्वारीवर गेलो तर त्यात काय बिघडेल? लाखाचा पुशिंदा जातीनं स्वारीवर जाणार आणि आम्ही शोभेचे पोळ रवत करीत राहणार. तानाजी, तू खुळा आहेस का? तू आपल्या मुलाचं लग्न काढलं आहेस. यावेळी मी तुला स्वारीवर धाडलं तर हे मामा माझ्या अकलेची तारीफच करतील. लई ब्याज राजाला इरला घालायचं आणि प्याद्याला अंग चोरायचं वय. आमच्या तोंडावर थुकतील की जग. पोराचं लगीन काय राजाच्या कामगिरी पर साफून व्हायचं वय. हे काय बी नाही, आता अदुगर लगीन कोंडाण्याचं आणि मग त्याने या रायबाचं ताण्याला का सुरू झालंच पाय. नाही सोडणार. तानाजी, तू ऐकायचा नाहीस आणि तुझ मन मोडायची माझी काय छाती आहे. महाराज, मला द्या खरोखरची तलवार. द्या, मी भी बाबांच्या संघात लढायला जातो. महाराज, हा छोटा कलिजा आता मी आपल्या पायावर ठेवतो. खरोखरच तानाजी, तुझा कलिजा फार मोठा आहे.
मामा याज पावली उमराठ्याला जा आणि मेल तितका मावळा जमा करून सडक कोंडाण्याकडे ये. सूर्याजीलाही आपली सारी खेडी उठवायला सांग. मी ही याज पावली निघतो आणि पुढचा रागरण जिरून ठेवतो. तुमची वाट बघतो. हो अगदी धिंगाई करू नका. लेका तू मला सांगतोस होय. अरे बारा कोसातलं झाडून सारा जवा मर्द गोळा करतो बस. याच बी मुंडी शिल्लक ठेवत नाही. नाईक नीट ध्यानात ठेवा. दिवस डुबल्यानंतर कोणताही परकाई सम गडावर राहता कामा नाही. माझ्या हुकमाची सामिली बिनचूक झाली पाहिजे नाहीतर सर्वांना कडे नोटाची सजा फरमावी. जी हुजूर. हुजूरला अर्ज करायला हे कुळी लोकांचे घेरे सर नाही आले. अच्छा तर नाही तुम्हालाही बजावून ठेवतो. गडाखालच्या चौकी पाराचा बंदोबस्त सक्त कसोशीनं ठेवा. मागच्या किल्लेदाराच्या आमदानीची ढिलाई मला मंजूर होणार नाही. घेरे सरनायकांना हुजूर कदमा पुढं अर्ज पेश करायचा आहे. आज दोन तीन दिवस मोका पाहत आहे. कसला मोका? यांच्या मुलीची शादी व्हायची आहे. मग त्याला मी काय करू? शादी गडाच्या हद्दीतच व्हायची तेव्हा हुजूरची परवानगी. या लोकांना काही रीतिवाज समजतोय की नाही? दैवत कसली परवानगी? फिरून केव्हा तरी आमच्या फुर्सतीनं अर्ज पेश करा म्हणावा. पुढी प्राण आहे तोपर्यंत. हर घडी देवाला पुकारून काय फायदा? लाकडाच्या पादुकांची पूजा करून मेलेला पती भेटत नसतो. जीवती पत्नीला त्या पादुका स्वर्गात पतीची भेट करून देते. तकलीफ कशाला? तुझ्या पतीच्या पादुका पायात घालू मी पृथ्वीच प्रस्थान करायला तयार असताना आपली अभद्र भाषा बरळली नसती. सतीचा उपमर्द करणारी जीव धडून पडली असती. मुजो समान बंद कर. कमल कुमारी तुमचा हा मस्तमालपणा आज सगळ्यात मी सहन करून घेतला. पण यापुढे मी मेहरतील राहणं शक्य नाही. तरी पण आजपासून 9 दिवसाची व्रत मी तुला बहाल करतो आहे. तेवढ्या मुक्ती तू राजी खुशीरा माझ्या हुंडाला कबूल झाली तर ठीक, नाही तर 9व्या रात्री जबरदस्तीनं मी तुला माझ्या महालात खेचल्या असून राहणार नाही.
केवल सतीच्या भाग्याला त्या वेळी मी मुकले. आता उपासमार करून मरते ते देखील दैवाला पाहत नाही का? न्यायच्या चितेतून काढून पापाच्या खायेत लोटणार का? परमेश्वर निर्दय झाला का ग कमल? संतापाच्या भयात देवाला दोष लावू नको. त्या दुष्टानं 9 दिवसांचा अवकाश दिला ही तरी देवाचीच कृपा नाही का? नाही तर यापूर्वीच त्यानं माझ्या पतिदेवांचा. होय ते आपली सुटका करण्यासाठी तीन परत धावून आले. नवमीच्या काळरात्रीपूर्वी कसंही करून सतीची सुटका केलीच पाहिजे. बायको बहिणीची अब्रू बचावा. रे सर्वेश, अंदर कुठं चाललाय? काय काम आहे? कुठे चौकी पाऱ्यावरलं तुमच्या वाणी मायबाप? अस्वलाचा खेळ बघून श्याम भाकरीचा तुकडा घालत्याल तर बघतो. अरे जा, जिल्ह्यात कोण तुझ्या पोटाला घालणार? मुक्काच्याने परत जा. अरे जाय ना अंदर, गरीब आहे बिचारा. अरे जा. अच्छा मगर बजावून ठेवतो, सुरेश दुबायच्या आत तू गडाखाली गेलं पाहिजेस, नाहीतर तुझा आणि आमचा कडे लोट करेल किल्लेदार. नाही माझ्या बापानु, तीच म्हणवल्यावर माझं काय हात ठेवलं या? राम 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 राम. तकाचा कडे कडे ना काय नाळे चालाय? माझ्या अस्वलाच्या मिशीच क्यास वरन खाली पडले ते हुडकतो या. अरे ते तुझ्या मिशीला चिकटलं असतील बघ. कोण रे तू? मी आण कोण? होय कोण तू? अहो बाप्पानू, हे माझं अस्वल तरी बघा. आणि मी दरवेशी आहे, एखाद पोहार बी सांगल.
ये माझा अस्वल लय गमते आहे बघा धनी बुद्धगुल्या कुस्ती का करू मला अशी बेजार कसं या धनी तुमाशी हत तमाशा दावतो बघा से क्या सुखतू का धनी दंडात बांधल म्हणजे देवाच्या देवा सुधी कंदी ध्यान ही वाटायचं बघा काय हुआ ते करा कोण रे पकडा हराम खरा सर्वेशाचा बनाव करू गडावर टेहणी करतो नाही का नाही नाही धनी ठेवायला झुंजळ बुरजाच्या कोठडीत थांबू आणि माझा फेर हुकूम होईतो पर्यंत याच्यावर सख्त पहारा असू दे मला गरीबाला कसं बाई आजी किल्लेदाराची परवानगी तर आणा लग्नाला नाचा ते नादात इसरला जणू होय होय इसरलो ते निघालोच बघ परवानगी ना म्हणतो
नवे करी अच्छा तोंडात ना तोंडात काय गुणगुणता जरा बसा आणि आम्हाला तुमचं गाणं ऐकवा की अनुबरी कैद्याला भाकरी दिया होय ना यार कैद्याच्या खाण्याची आमच्या पुढे काय मात बरी बसा आणि म्हणा की रा येडा झाला जीव तुझा पायी ग तुझा वाचून करमत नाही येडा झाला जीव तुझा पायी ग तुझा वाचून करमत नाही येडा झाला जीव येडा झाला जीव तुझा पायी ग तुझा वाचून करमत नाही तुझ्या वाचून करमत नाही धूळ भोकरा बानी धूळ भोकरा बानी त्यातलं न्यारच पाणी त्यातलं न्यारच पाणी एकदा बघून शानी एकदा बघून शानी तूर्त केलंच कसं मला देवान केलंच कस मला देवान तुझ्यावर न केली जान कुर्बान तुझ्यावर न केली जान कुर्बान ग येडा झाला दिव ग येडा झाला दिव तुझा पायी ग तुझ्या वाचून करमत नाही तुझ्या वाचून करमत नाही लंबे बालाची वेणी बालाची विनी पडली पाठीवरुनी पडली पाठीवरुनी काडीवर तफनी काडीवर तफनी काळी नागन कटीवर डोल काळी नागन कटीवर डोल मन आमचं इकडं खाई झोल मन आमचं इकडं खाई झोल येडा झाला जीव तुझा पायी ग तुझ्या वाचून करमत नाही येडा झाला दिव येडा झाला दिव तुझा पायी ग तुझ्या वाचून करमत नाही भरा प्याला रे कामिनी
रामचंद्र रे राखी सती जा सीता रामचंद्र रे हे रामचंद्र रे जहर भरा गाला रे कामिनी पराजी सोड़ी छंद रे जहर भरा गाला रे आपली नोकरी करण्यापरीस पोटात कार्ड भरलेलं व्याज बसा खालती मग समजून सांगतो. मग झालं काय चिभन क्यों किल्लेदार आदमी नवा हायवर हाय म्हणतोय कसा एका दिवसात लगीन आठवा एका दिवसात लगीन त्याच्या बाणी कंडित केलं होत. या रायाची घेरसर नायकाची गाठ आहे म्हणाव कंदी बी गावशील आमच्या तावडीत गावसन. मग आता काय करायचं काय करायचं एका दिवसात लगीन आठवायचं काय तिची नोकरी करतोय ना आम्ही दूध पहला भागा बच्चा है मर्दानो, एका घटका
बुढ़िया आम्मी मरो हो तो तू समझा खेल जवान गोला कर परवारा को रोका नहीं कशा पाई हुई ही सांबार चौकशी कशी तरी रात जागवायची अरे बड़ेच्या इथे ही असत आईला आणि गोंधळाला गाठ राम राम गोंधळी बाबा राम राम घेर सरनायकाच्या पोरगीच्या लग्नाला निघालायस जणू आणि गोंधळ गावाचा हाय राव कसला गोंधळ काय पुणेकरांनी झाडलेया म्हणून जाया हो अक्षी एका दिवसात खतम कसला गोंधळ घालायचा मी भी तकडक जातो या पवाड म्हणणारा मी एक शायर आहे तलाकी राव तुम्ही भी वाईस गोंधळ घाला मी भी एकांदा पवाडा म्हणतो चार घडी रात्रीची करूया जरा मजा माझी भी तुम्ही हाजरी लावा हा आणि वाईस साथ भी करू लागा तलाकी राव तुम्ही आम्ही एका धंद्यात गोंधळी पवाड गाच्यात आणि गाणार भी लई गोंधळ घालच्यात वाईस कांदा भाकरी खाता काय होऊन द्या होऊन द्या तुम आणखी काय लिहिलं होतं त्या पत्रात तू तरी शहाणीच आहे जास्त पांघाळ का असतो असल्या पत्रात कसलं पत्र तुम्हाला कशाला ही चौकशी कमर तू नाही सांगणार मला मी आता कुणी परकाट आहे आता तू माझी सोडा लाज नाही वाटत असला पांचपणा करायला कमल माझी होणार म्हणून तू जळतेस हो काही काळजी करू नको
तुझी अगदी तशीच बर्दाश्त केली जाईल बरं. होणार आहे तिकडं तिला पलीकडच्या महालात न्या आणि तिचा अलग इंतजाम ठेवा. कमाल कमाल कमाल, तुझं खुश नसीब तुझ्या मैत्रिणीला बघायला. ती बिलकुल बहकून गेली आहे. पण करणार काय, तिला एक खुश केली पाहिजे. काही झालं तरी आता ती तुझ्या सुखाच्या आड येणार नाही का? चंडाळा, तुझी चीज धरून का जात नाही, माझे कान फुटून का जात नाही? वा, खुश खबर ऐकायला उलट ते उत्सुक झाले असतील. मात आई, परवा नवमीला शादीचा मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावर मध्यानीला तुला मी माझी मालकीण करणार. तोपर्यंत मराठी नीट तयारी करून ठेव. Thank you.
कसा बनला दात गोत धर्म बुडवायाला केल्या तरी कुठ तुमचा आकला इसारला कुठ इरो सरीला जरके आया भैनी कुटमाला नाद नाही मी ज्या बाळ गायला तू लोकांना कुठ तुमचा गेला हिजड्यावानी काय जन्म आकला तू तुमच्या गिलकाने राधा वय मन दादा तुला तुझ्या देवाची आर आहे खरं सांग तू कोण आहेस कोंढाणा गडावर शिवाजी राजाचा झेंडा रोवायचा मी विडा उचलला आहे आणि सरनाई या कामात हा तानाजी मालुसरा तुमची मदत मागायला आला आहे तानाजी मालुसरा तानाजी तुम्हासनी भूषण किल्लेदाराच्या भोर उभं केलं तर कसं होईल दखल हाय सरनाई तुम्ही जेव्हा मर्दाची आवलात वैऱ्या हाती माझा कडेलोट करण्यापरी ही घ्या मावळी संपेल आणि भोसकाय अक्षानाजीच्या छातडात शिवाच्या मुलानं धन्याच्या हुकमाची इज्जत राखायची हा मराठ्यांचा बाणा आहे दुश्मनाच्या हाती कुत्र्याच्या मौतीनं मरण्यापरी दाद भाईच्या हातला मरण हजार वेळ पुरवलं जगत तू अरे यार तुझे झोप काय कावळं नाही दिवस मी झोपलो तर तुमच्या झोपेचं काय होणार ते खरंच बाबा तुझ्या जीवावरच आम्ही निवांत झोपतोय किल्लेदार आल्याची चहू लागल्या बरोबर आम्हाला जाग करीत जा म्हणजे झालं होय खरंच नाही तर तो दरवेश गेला कैदीतून सुटून आणि केला कडेलूट त्या पहारेकऱ्याचा तसा आमचाही व्हायचा दोस्त तुम्ही अगदी खुशाल बाबा मी तुम्हाला बिलकुल दगा करणार नाही पण यार अजून झोप येत नाही एखाद गाणं तरी म्हण बॅट यार पुरवणी मनाची मनजा मनजा घे औस पुरवणी मनाची मनजा
वाईट मोहर गेल की जाऊ तू तुम्हाला जागा एकूच काहीची जागा आहे हातनं जर का सोल लावशान घोरपड सोडली तर मात्र गडावर जायला गौस किल्ले तर आहे नवा त्याला बी अजून पौसूर ही वाट उमगली नाही आणि त्याचा चौकी पारा बी ह्या बाजूला नाही नाही तुमचं फार उपकार झालं सोडून वरण कोण उतरत कोण बर आमच्या लोकांनी हे तुझ्या त्याला आमासनी शिरला असावं केलं तर मग त्याला खाली पाडल्या वाचून भागायचं नाही म्हणजे संशय राहायला नको
याला अगोदर आपल्या घरामध्ये शिजवूया. घाबरू नका, तुमच्या जीवाला धोका नाही. आम्ही तुम्हाला जखमी करून गडाखाली आणला आहे. कोण आहात तुम्ही? काय गडाखाली? अरे रे, काय झाले? इतका आतड्याला तीळ पडण्यासारखं काय झालं? एवढीशी तर जखम झाली आहे. तुम्ही मला जखमी केलं, पण एका सतीची इज्जत घ्यायचा रस्ता त्या बदमाशाला मोकळा करून दिला. घडावर ही काय भानगड? कोण तो बदमाश? तो उदय भानू, किल्लेदार, साध्वी कमल कुमारीला उद्या तो आपल्या महालात ओढून देणार. हे काय भलतच झालं माझ्या हातून? तुम्ही केवढ्या पातकाचे धनी झालात. त्या माऊलीचे डोळे माझ्या वाटेकडे एकसारखे लागून राहिले असतील. उद्या त्या गरीब गाई त्या कसाबा पुढे काय करणार? बिलकुल फिकीर करू नका. माझे मावळ मर उद्या इथं जमतीलच, आणि नाही जमले तरी हा तानाजी एकटा गडावर जाईल आणि त्या दुष्टाच्या चावडीतून सतीची सुटका करील. माझ्या धन्याच्या शिवाजी राजाच्या पायाची आन नाही पेक्षा रवरव नरकाचा धनी होईल. कोणी आलं का? अजून पात्र कुणी बी नाही. Bye.
आहे. बघा तरी काय आणला आहे ते. जरतारी कपडे आणि हे जडावाचे दागिने. दिल्लीहून बादशहाचा आहेर आला आहे. सारे दागिने अंगाखांद्यावर घालून आणि हे कपडे नेसून नटून सजून तयार राहा असा किल्लेदाराचा हुकूम झाला आहे आपणाला. बादशहाच आहे आणि किल्लेदाराचा हुकूम. चालता हो इथून. तानाजीराव अद्याप तुमच्या लोकांचा ठिकाणा नाही. असा धीर का सोडता? चला आपण दोघे जण जाऊ. आणि हा मी हाय किती दिसला. कोण मामा? अलात किती लोक आणलेस? दोन इसा आणि 10 जवान घेऊन शान मी मोरा आलो. या काय सारे 50 लोक आणि एवढ्यानं काय होणार? आणि सूर्यारातचं येतोय की 300 माव मर्दाचं जंगी टोळकं घेऊन शान. पण ह्यो कोण गा ताण्या? मामा कोंडाना सर करीन असा माझ्या राजा पुढे मी विडा उचलला आणि किल्लेदाराच्या कब्ज्यातून सतीची सुटका करीन असं या जवान मर्दाला मी वचन दिलं आहे. गैरसमजाने याला मी जखमी केला तेव्हा त्याचं काम सतीची सोडवण हर एक मर्दाचं काम आहे. म्हणून म्हणतो सूर्याजीची वाट पाहायची नाही. आपल्या 50 मर्दानिशी आत्ताच्या आत्ता घरावर चढायचं आणि मध्यानीच्या आत त्या सतीची सुटका करायची. अम्मा सर्वांच्या गर्दनी जरी छाटल्या गेल्या तरी बेहत्तर. मामा तुम्ही इथं राहा आणि सूर्याजी आला म्हणजे ह्यो मामा असल्या वक्ताला मागं राहणार होय. अरे या वटलेल्या खोडाचा तडाखा धावतो की त्या सैतानाला. एका किल्लेदाराचं 4 किल्लेदार करून शान देतो घराखाली बिरकटून. अरे सतीचं पून आणि शिवाजीचं आण काय कमी हाय वय. सूर्या येऊ दे कवा बी. आमचं 50 जवान 1000 किल्लेदाराला बी भारी हाय. हे भवानीचं नाव अंचल. आपण पाठवलेला पोशाख आणि दागिने ठोकळीनं उडवून दिले बायसाहेबांनी. काय ठोकळीनं उडवून दिले? दोन बाया घेऊन जा आणि जबरदस्तीनं तो पोशाख तिच्या अंगावर चढवा. ते काम माझ. यशवंतीला हकडान. कंदी नाही ती यशवंती आज उफराटी फिरली. सकुनाक्षी वंगाळ दिसतो. या तवा आजचा बेहोत उद्यावर ढकलून शान. छे आज मध्यानीच्या आत सतीची सुटका झालीच पाहिजे. अरे वय वय खरंच यशवंते बया 27 किल्ल चढलीस आणि आज दगा करतीस. नीट वर जा नाहीतर ह्या पट्ट्यानं तुझी खांडोळी करून शान ह्या संध्यासनी भाकरी संग खाया देईन.
शमर तू माझे दागिने आणि पोशाख पेहरू नटून सजून बसली हे पाहून आम्ही निहायत खुश झालो. दिल पसंतीचा मामला का और ये लागायचं असत तर इतके दिवस जगले असतेस कशाला. तिच्या अंगाला स्पर्श तरी कर की ही कट्या तिच्या काळजाला भिडलीस. तिला आपल्या महालात नेली वाटली काय. Come on, get out!
संधूला घेणा गेली साहेबाई. किल्ल्याच्या दरवाजाकडे सर्वे मिशन पळत सुटल्या ती. खबर आहे सगळ्यांचे चेहरे असे उदासपणे का? सरकार कोंडाणा असर झाला पण ठाणाजीराव गरज झाला.
माझ्या ताण्यानं हे काय केलं बघ. माझ्या तानाजीनं अजब दिव्य केलं, तान आढळपत मिळवलं. सत्तावीस किल्ल्यांचा सरदार, हिंदुपत पाठशाहीचा आधार, माझा उजवा हात हात तुटून पडला. रायाला आता मी काय सांगू जानकी अक्काला. मामा केला तो शिवाजी आणि हाच तुमचा तानाजी असंच समजा. राजा तुझ्यावरनं माझ्यासारखं संभर केलार वाळून टाकलं तरी मी ते लई नाही. पण माझा तान्या या बाईकोन सती कमल कुमारी या रजपूत साध्वीला त्या बदमाश उदय भानून चितेवरून ओढून बळजप्रीनं किल्ल्यावर आणून ठेवली होती. अवघ्या 50 लोकांशी या वीर सिंहानं चढाई करून गड काबीज केला आणि या सतीची इज्जत राखली. या सतीच्या पुण्याईनं गड आला पण माझ्या कम नशिबानं माझा सिंह गेला.